एकंदरीत नाले सफाईचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई महापालिकेकडून एक बैठक घेतल्याप्रमाणे जी मी अपेक्षा केली होती की हार्ड बेस लागेपर्यंत नाले सफाई झाली पाहिजे. कारण जेव्हा हार्ड बेस लागेपर्यंत नाले सफाई आपण करतो तर त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढते आणि त्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार होत नाही. गेल्या वेळेस देखील आपण हा प्रयोग केला होता तेव्हा कचरा गाळ माती चिखल किती काढली यापेक्षा त्या भागामध्ये पाणी साचलं नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे यावर्षी देखील मी एक बैठक घेतली मुंबई महापालिकेचे आयुक्त गगरानी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यासोबत आणि त्यामध्ये काही सूचना दिल्या. त्या सूचनांप्रमाणे या ठिकाणी जवळपास 269 किलोमीटर नाले आहेत मुंबईचे आणि हा मिठी रिव्हर जो आहे हा जवळपास 18 किलोमीटर आहे. हा अतिशय नदीसारखा मोठा हा मिठी रिव्हरचा नाला आहे आणि यामध्ये देखील आता सूचना केलेली आहे हार्ड बेस लागेपर्यंत तुम्ही हा नाला साफ करा आणि जेणेकरून नाला सफाई ज्या ज्या भागामध्ये होती आहे त्या भागातल्या अधिकाऱ्यांनी देखील फील्डवर उतरून नाले सफाईची पाहणी केली पाहिजे. आयुक्त स्वतः फिरत आहेत, सुधाकर शिंदे आहेत, बांगर आहेत, अश्विनी जोशी आहेत, ही सर्व टीम आणि आमचे सर्व सहाय्यक आयुक्त वार्ड ऑफिसर अमित सैनी आहेत, सर्व लोक रस्त्यावर उतरले. ऍक्च्युअल फील्डवर उतरल्यामुळे सिस्टीम अलर्ट होते. काही गोष्टी ज्या काही राहून जाऊ शकतात त्या राहून जात नाहीत आणि सगळ्या ज्या बाबी पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरतात त्या आपल्याला रिझॉल्व्ह करता येतात आणि त्यामुळे नाले सफाईसाठी मी स्वतः या ठिकाणी आज पाणी दौरा करतोय. माझी नागरिकांना देखील सूचना आहे, विनंती आहे की या नाले सफाईमध्ये सहकार्य केलं पाहिजे. कचरा नाल्यामध्ये न टाकता कचरा कुंडीत टाकला पाहिजे आणि त्याचबरोबर जे नाल्याच्या बाजूला जे अतिक्रमण आहे त्यामुळे नाले अरुंद झालेले आहे ते नाले रुंद करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. शेवटी नाले रुंद असतील तर त्या वस्तीमध्ये पाणी साचणार नाही. आज जिथे 13 मीटर रुंदी होती तिथे 100 मीटर रुंदी या ठिकाणी महापालिकेने केलेली आहे आणि ज्यांचं अतिक्रमण काढलेलं आहे त्यांना देखील नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मी स्वतः दिलेल्या आहेत. त्यामुळे कुणाचंही नुकसान यामध्ये होणार नाही. परंतु नाले सफाईच्या कामामध्ये नाल्यावरचं जे अतिक्रमण आहे ते त्यांच्यासाठीच काढणं गरजेचं आहे. कारण जर पावसाळ्यामध्ये पाणी भरल्यामुळे लाखो रुपयांची मालमत्तेची हानी जीवित हानी तिथल्या भागातल्या लोकांची होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं. कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. त्यांना पर्यायी व्यवस्था केली जाईल, त्यांना आर्थिक कॉम्पन्सेट केलं जाईल आणि त्याचबरोबर जे लँडस्लाईड जागा आहेत जे आयडेंटिफाय. दुपारच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. लगेचच परत येतोय, पाहत रहा एबीपी माझा.